कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. चल घर आल. कुठलं घर? असं का बोलतोयस? आपलं घर. माझं घर तर तिथेच उद्ध्वस्त झालं ना, त्या गावात. या फक्त 4 भिंती आहेत. ते मन नाही रमणार रे माझं. आदित्य सर आणि प्रीतम सर आलेत. प्रीतम आला म्हणजे आता दिशाच्या लग्नाचे 12 नाही वाजणार वाटत. प्रीत आला. मी तुला किती मिस केलं तुला माहितीये? तुला अपसेट व्हायला, तू असं सॅड का आहेस? दिशा, बघितलंस ना, मी म्हटलं होतं ना माझी मुलं माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाहीत. आले की नाही वेळेत? हो सासू मॉम, थँक्यू सो मच. चला आज, चला. चल चल पारू, चल आज. देवी, मी आधी बाला भेटून येते. बर, लवकर ये. चल. ए सर, सर वा. कशी आहेस? मी बरी आहे, तू कसा आहे? मी पण मस्त. घणी जादा पाणी घेऊन येत आयडीला. आपण नको आलो, मी घेऊन आलो. नाही बा, राहू दे, मी नंतर घेते. ये बस. अरे बाप, बस बस बस. मला नाही नेलंस ना गावाकडे, लय मज्जा आली असेल ना. काय काय केलं सांग की. मला काय आणलं गावावर ना? परत कधी जायचंय? परतच्या वेळी मला पण येणार ना? सांग की मला काय आणलं तायडे गावावर ना. गणी, अरे असं काय करतोस तू? तुझी तायडे आली आहे की तुझ्यासाठी? मग बस की, अजून काय पाहिजे? असं नाही तायडे, मी तुझा लाडका भाऊ आहे ना, तू काहीतरी आणायला पाहिजे होतस माझ्यासाठी. अरे गणी, ती फिरायला गेलती का? काम करताच गेली होती ना. मग कसं आणणार तुझ्या करता काहीतरी? फारू, कधी एकदा तुला बघतो असं झालं होत. तू घरात नव्हती ना, तर घराला काही घरपणच नव्हतं. बर मला सांग, तू ज्या कामा करता गेली होती ती समधी कामं झाली ना? म्हणजे तू तिथं गेल्यामुळं आदित्य बाबा आणि प्रीतम बाबा यांना तुझी काही मदत झाली का? नाही. काय सांगू बा, मला इथं कुठल्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार असा काय भी उपयोग झाला नाही. ए पारू, अग मी काय विचारतोय? कसला विचार करतीयस? नाही काही नाही. बर, तुम्ही दोघं आवरून घ्या, आपल्याला बंगल्यावर जायचंय.
आज प्रीतम बाबा आणि दिशा मॅडम यांची हळद आहे, हा तुम्ही घ्या दोघावर, मी आलोच. ताईडी तू माझ्यासाठी गावावर नकाय ना आणलंस तर राहू दे, मी तुला माफ केला आहे. पण या काठीवर तू गावाकडच्या समजा गोष्टी मला सांगायच्या आणि जे बाहेर येते सांगायचं, नासक डुसक नाही सांगायचं. काय अरे बाळा, कशीस तू? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? बरी आहे, तुझ्याकडेच येत होते आता. अजून घातलेस तू हे मंगळसूत्र? तिथे पण काढलं नाहीस? कोणाला काही समजलं तर नाही ना? कशी राहत होतीस तिथे? सांगते. लवकर सांग बाळा, तू इथे नव्हतीस ना तर जीव नुसतं वर खाली होत होता. सावित्री अत्त्या, मी तिकडं समुद्र समोर गळ्यात मंगळसूत्र घालायचे, आदित्य सरन समोर बी त्यांना हक्कानं धनी म्हणून हाक मारायचे समुद्र समोर. बर जाऊ द्या, बाकी समोर नंतर सांगते. बर अहिल्या मॅडमनी तुला हळद कालवायला सांगितली. मला? हो, तू या घरची मोठी सून आहेस, त्यामुळे हळद तूच कालवायचीस. काय पारू बाळा, काय झालंय? सावित्री अत्त्या, हे जे काय बी घडतंय ना ते चुकीचं घडतंय. म्हणजे काय झालंय? नाही काय नाही, चला. देवा, आजपर्यंत मला जे जे हवं होत सगळं दिलंस तू मला, पण आज एका क्षणात माझं सर्वस्वच हिरावून घेतलंस. हीच परीक्षा आहे ना तुझी? ठीक आहे, तुझ्या या परीक्षेला सामोरं जायला तयार आहे मी. तुझी जर हीच इच्छा असेल ना तर ही परिस्थिती स्वीकारते मी. उद्या प्रीतम सरांचं लग्न आहे, आज त्यांना हळदही लागेल. पण देवा, तुझ्या या खेळात आमचं प्रेम भरडलं गेलंय. तुला वाटत असेल ना की तू जिंकलायस, पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माहित नाही का, पण अजूनही मला असं वाटतंय की प्रीतम सर येतील आणि मला घेऊन जातील. आम्हाला जसं हवं होतं ना तसंच होईल सगळं. पण आबांना दुखावून मी काहीच करणार नाही आणि हे तुलाही माहिती आहे. ह्या परिस्थितीसाठी मला कोणालाच दोष द्यायचा नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.